म्हणजे इथेच बघ ना, आदित्यने सागरला इन्व्हाइट केलं पण तू इथे आलीस का? हे घर आपलं नाही, हा मान आपला नाही आणि ही मुलंही आपली नाही, हे एवढं साधं तुला कळत नाही का ग? आधी माझ्या सईच्या जवळ गेलीस आणि आता आदित्यच्या जवळ येतेस का? प्रत्येक वेळेला दुसऱ्यांच्याच मुलांवरती डोळा असतो का तुझा? नाही नाही, म्हणजे मी नाही बाबा, मी असं अनइन्व्हायटेड पार्टीला कधीच गेले नसे, लाईक नेव्हर. हे बघा, मी मला सागर आणि सईने इन्सिस्ट केलं म्हणून मी इथे आले. त्यांनी डी इन्सिस्ट केलं असेल. तुला तुझं कळत नाही की आपण कोणाच्या बर्थडे पार्टीला जातोय? माझा मुलगा तिरस्कार करतो तुझा. त्याच्या आईची जागा ज्या बाईने घेतलीये तिला. सावनी एक मिनिट, मी पुन्हा एकदा सांगते, कुणीही तुमची जागा तुमच्यापासून हिसकावून घेतलेली नाहीये. तुम्ही स्वतः होतात ज्या तुमची जागा सोडून निघून गेलात. हो का? म्हणून तू संगीत खुर्ची खेळल्यासारखं त्या रिकाम्या जागेवरती येऊन बसलीस. बेस्ट मॉमचं क्राउन मिरवत हो ना? हे मुक्ता, तुला जरा पण लाज नाही वाटत का ग? हा जरा पण. मी तुला सांगितलं होतं सईच्या मनात माझ्यासाठी जागा निर्माण कर, पण तू काय केलंस? तू म्हणजे आई आणि आई म्हणजे तू, असं काहीतरी चित्र तिच्या मनात निर्माण केलंस तू. आणि आता तू माझ्या आदित्यच्या आसपास फिरायला लागलीस. त्या दिवशी सुद्धा चिंबोरीचं कालवंड्याला सागर बरोबर तू आली होतीस आणि आजही बर्थडे पार्टीला अनइन्व्हायटेड आलीस. हे तुला काय वाटत? मला तुझे हे प्लॅन्स कळत नाही का? कसले प्लॅन्स? अर्थात तुझेच प्लॅन्स. ज्या कॉन्फिडन्स मध्ये त्या दिवशी तू मला म्हणाली होतीस की काळजी घे, जशी सई सागर कडे परत आली आहे तसं कदाचित आदित्य पण सागर कडे परत येईल. तुला आदित्य सागर कडे नाही, तुला आदित्य तुझ्याकडे हवाय. अँड आय एम शुअर त्यासाठी तू प्लॅनिंग पण सुरू केलं असशील. आता तू एक एक मूव असे खेळशील ना जसे तू सईच्या वेळेला खेळली होतीस.